देशभरात सगळीकडे ज्ञानवापी मशिदीवरून वातावरण तणावग्रस्त बनले दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत पण या सगळ्या वादात तुम्ही या मशिदीच्या वादाचा इतिहासही पाहिला असेल यातून एक गोष्ट तुमच्या नजरेतून सुटायला नको म्हणून सांगते ती म्हणजे या मशिदीचं आणि मराठ्यांचं कनेक्शन औरंगजेबाने बांधलेली ही ज्ञानवापी मस्जिद पाडायचा पहिला प्रयत्न मल्लाराव होळकरांनी केला होता त्याचीच ही गोष्ट सतराव्या शतकातील ही गोष्ट आहे आग्र्यात भेटीला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने दगा कैद केलं मराठ्यांना संपून अख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न तो पाहत होता पण ते घडायचं नव्हतं छत्रपतींनी त्यांच्या सैन्याला गुंगारा देऊन आग्र्यातून सुटका करून घेतली आलमगीर भडकला एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेतून शिवा आणि संभा पळून जातातच कसे हा प्रश्न त्याला पडला होता त्याने आपली शाही सेना त्यांना शोधून काढायला पिटाळली त्यांनी जंग जंग शोधलं पण शिवाजी महाराज त्यांच्या हाती काय सापडले नाही वेशांतर केलेले महाराज राजगडावर जाऊन पोहोचले ही बातमी कळताच औरंगजेबाच्या रागाने तीळ पापड झाला त्याच्या जखमेवर मीठ झालं होतं त्याला वाटत होतं की राजा जयसिंगांच्या मुलांनी शिवरायांना आग्र्यातून बाहेर पडण्यास मदत केली आपला राग भरून काढण्यासाठी त्याने कट्टरतेचा सहारा घेतला त्याने हिंदूंवरील अत्याचार वाढवले आणि मंदिरांची विटंबना सुरू केली आपल्या शक्तीच्या माजात असलेल्या औरंगजेबाने अठरा एप्रिल सोळाशे एकोणसत्तर रोजी एक फरमान काढलं या फरमानात काशी मथुरा अशा तीर्थक्षेत्रामधील प्राचीन मंदिरे तोडून टाकण्याचा आदेश त्याने दिला होता पुढच्या साडेचार महिन्यात या आदेशाचं पालन करण्यात आलं जिथं गेल्यावर गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी मारून सगळी पापं नष्ट होतात असं म्हटलं जात होतं त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराची नासधूस करण्यात आली तिथला कळस फोडण्यात आला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विश्वेश्वराच्या पिंडीला भ्रष्ट करून ज्ञानवापी विहिरीत फेकून देण्यात आलं राहिलेल्या अवशेषांवर औरंगजेब बादशाने आणि हीच ती ज्ञानवापी मशीद जवळपास ऐंशी वर्ष उलटून गेली मराठ्यांना संपवायचं स्वप्न घेऊन दक्षिणेत गेलेला औरंगजेब मराठी मातीत गाडला गेला मराठ्यांनी तिथून पुढे संपूर्ण देशात आपला दरारा प्रस्थापित करण्यास सुरुवात केली हिंदवी स्वराज्याचं पुरुत्थान शंभूपुत्र शाहू महाराजांनी हाती घेतलं तरुण कर्तबगार पेशवे पहिले बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची घोडी नर्मदा पार दौडू लागली ज्या सरदारांच्या मदतीने मराठ्यांनी उत्तरेत आपला दबदबा प्रस्थापित केला त्यातील प्रमुख नाव म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेले आणि फक्त आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचे सुभेदार या पदापर्यंत पोहोचलेले शूर सेनानी म्हणजे मल्हारराव होळकर मल्हार बाबांनी संपूर्ण माळवा प्रांतात आपलं वर्चस्व निर्माण केलं छत्रपतींच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहोचवली उत्तरेत मोहिमेवर जाताना एक गोष्ट त्यांना राहून राहून खटकत असे आणि ती म्हणजे औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडून उभी केलेली ज्ञानवापी मशीद औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळ झालं होतं त्यांचे सरदार ठिकठिकाणी थीक आपली संस्थाने बसून स्वतः नवाब बनले होते यात देखील पठाण सरदार आणि इतरांचे आप आप मोठे वाद सुरू होते त्यांची भांडणे आणि त्यांच्या लढायामध्ये निष्पाप प्रजा पिसली जात होती मराठ्यांनी या उमराव नवाबांच्या भांडणांचा उपयोग करून एकसंध भारत आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न चालवले होते रोहिल खंडाचे नवाब पठाण होते त्यांनी अफगाण बादशाह अब्दालीला भारतात आणून दिल्लीवर राज्य स्थापन करायचं स्वप्न पाहिलं होतं मुघल भाषा वजीर होता मोहम्मद मुकी आलिम खान उर्फ अवधचा नवाब सफदरजंग अब्दाली सारखा शासक जो भारतात आला तो संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करून टाकेल याची खात्री सफदरजंग याला होती अब्दाली येण्याआधी त्याला मदत करणाऱ्या रोहिल्यांचं पारिपत्य करायचं आणि त्यासाठी दक्षिणेतल्या मराठ्यांची मदत घ्यायची असं त्याने ठरवलं सतराशे एकावन्न साल असावं सबदरजंगने आपले वकील जयपूर मोहिमेवर असलेल्या होळकर आणि शिंदे या मराठा सरदारांकडे पाठवले हो केले सतराशे एक्कावन्न रोजी होळकर आणि शिंदे शाहीचे फौज दुआबाद उतरल्या तिथल्या अहमद खान बंगशचा मोठा पराभव केला हजारो पठाणांना कापून काढण्यात आलं हे पाहून खुश झालेल्या सबदरजंगाने बादशाहच्या संरक्षणासाठी मराठ्यांशी करार केला या करारात चौथाईचे हक्क मोठा भूप्रदेश खंडणीची मोठी रक्कम याचा समावेश तर होताच पण मराठ्यांनी त्याला काशी मथुरा या तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निर्माणाचे अधिकार मागितले अवधच्या नवाबाच्या मदतीसाठी म्हणून आलेले मल्हारराव होळकर तेव्हा काशीला आले त्यांच्याकडे काशी प्रचंड मोठी सेना होती सफदर जंगावर त्यांचे उपकार असल्यामुळे तो काही म्हणणे शक्यच नव्हते सर्व परिस्थिती अनुकूल होती मात्र काशीतील ब्राह्मणांनी तुम्ही निघून जाल आणि पाचशा आमची कत्तल करेल अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे घातलं अखेर ती मस्जिद मल्हाररावांनी पाडली नाही परकीय आक्रमणांना घालून संपूर्ण सत्ता हातात आल्यावर इथे काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा उभारायचे असे त्यांनी ठरवले सुभेदार मल्हारराव होळकरांचे हे स्वप्न त्यांची सून अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण केलं औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे मशीद उभा केली होती पण अहिल्या देवींनी या मशिदी शेजारीच नवे भव्य मंदिर उभारले काशीचा मुख्य समजला जाणारा मणिकर्णिका घाट देखील बांधला पुढे शीख राजा रणजित सिंहाने या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा पत्रा चढवला तर ही होती गोष्ट औरंगजेबाने बांधलेल्या ज्ञानवापी मस्जिद पाडायचा पहिला प्रयत्न मल्हारराव होळकरांनी केला त्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा आणि हो बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका